सांगली मध्ये एक डॉक्टर ने कुत्र्यावर अघोरी उपचार केला आहे। 3 महिन्यांच्या डॉबरमॅन जातीच्या श्वानाचे दोन्ही कान मुळापासूनच कापण्यात आलेत। मुळात डॉक्टर सुनील कोल्हे हे मानवाचे डॉक्टर आहेत, ते जनावरांचे डॉक्टर नाहीत। तरी देखील त्यांनी हा अघोरी प्रकार केल्याने डॉक्टर सुनील कोल्हे यांच्या विरोधामध्ये संजय नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। सांगलीतील राजपूत कॉलनी संजय नगर येथील सुनील कोल्हे या माणसाच्या डॉक्टराने चक्क एका 3 महिन्याच्या डॉबरमॅन जातीच्या श्वानाचे दोन्ही कान मुळापासूनच कापले। डॉबरमॅन तसेच इतर जातीच्या श्वानामध्ये हा अघोरी प्रकार सर्वत्र केला जात आहे। श्वान सुंदर दिसण्यासाठी आणि स्पर्धेत नंबर मिळवण्यासाठी या हेतूने श्वानांना त्यांचे नैसर्गिक अवयव गमवावे लागत आहेत। पुढील काळामध्ये त्यांना अनेक वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे। काल दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी संजयनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 182/21 ज्यामध्ये प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम कलम 1960 कलम 11 व कलम 38(3) त्याचबरोबर भारतीय दंडविधान संहिता कलम 429 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी डॉक्टर कोल्हे मंगळवार बाजार राहणार यांनी आपल्या ताब्यातील 3 महिने वयाचे एक डोबरमॅन जातीच्या कुत्र्याच्या पिल्लाचे दोन्ही कान हे त्याच्या नैसर्गिक ठेवणीमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने कट केल्याचे निदर्शनास आले आहे। त्या अनुषंगाने फिर्यादी ओंकार सूर्यवंशी यांनी तक्रार दिल्यानंतर संजयनगर पोलीस ठाणे येथे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निर्देशानुसार करण्यात येणार आहे। त्याचबरोबर सदर कुत्र्याची वैद्यकीय तपासणी ही शासकीय डॉक्टरकडून करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे।